बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलच्या उमेदवारांची घोषणा। शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना उपनेते डॉक्टर अद्वय आबा हिरे यांनी केल्यानंतर पॅनलचा प्रचाराचा विधिवत शुभारंभ श्री गजानन महाराज मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे सोसायटी गटाचे उमेदवार व पॅनलचे प्रणेते शिवसेना उपनेते डॉक्टर अद्वय आबा हिरे पाटील, सुभाष विलास सोळंकी, रवींद्र मोरे, विनोद चव्हाण, संदीप पवार, राजेंद्र पवार, डॉक्टर उज्जैन इंगळे, ओबीसी गटातील युवराज गोलाईत, एनटी सवर्गातील नंदलाल शिरोळे, महिला गटातील सौ मीनाक्षी देवरे, तसेच सौ भारती विनोद बोरसे, ग्रामपंचायत जनरल गटातील सौ रत्ना प्रवीण पगार, तसेच रवींद्र सुरवंशी, आर्थिक दुर्बल घटक गटातील रवींद्र निकम, एससी एसटी गटातील सौ अरुणा संजय सोनजकर आदींसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघूयात या पत्रकार परिषदेदरम्यान अद्वय आबा हिरे यांच्या समवेत पॅनलचे नेते काय म्हणालेत। महाविकास आघाडीमार्फत आपण ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर मला नाही वाटत इलेक्शन अवघड आहे। सगळे अद्वय आबांच्या पाठीशी राहून आपण त्यांना मदत करू। जेवढं बोलून मी दोन शब्द संपवतो। मला जरा घाई आहे म्हणून मी करण्यात येत आहे। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे। मालेगाव तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात फार मोठी उत्तापालक तुम्ही सर्व पाहत आहात। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड जाहीर अशी सभा आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली आणि सभा अनुभवत असताना तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण तुम्ही ऐकलं आणि या भाषणात ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व राज्यस्तरीय मुद्दे घेतले आणि राज्यस्तरीय मुद्दे घेत असताना मालेगावच्याही मुद्द्यांना त्यांनी हात घातला आणि निश्चितच समाजकारणात आणि राजकारणामध्ये आदरणीय संजयजी राऊत यांनी अपेक्षा व्यक्त केली की जे आद्वयजी हिरे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि ज्यांनी त्यांना उपनेतेपद दिलं याच्या पुरताच आम्ही मर्यादित होणार नाही तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता या नेतृत्वामध्ये आहे आणि नेतृत्वाची क्षमता किंवा आम्हाला सर्वांना बळकट करायची हा संदेश आदरणीय खासदार रावजी साहेब यांनी याच ठिकाणी येऊन ज्यावेळेस कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी दिला। त्यानंतर योगायोगाने आता ही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीतर्फे पॅनल आपण सर्व आदरणीय उपनेते आदोजी हिरे यांच्या नेतृत्वाखालीचं पॅनल आपण देतो आहोत। दोन दिवसानंतर अक्षय तृतीया आहे। साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की आमचे सर्व उमेदवार साधारण ह्या 4 ते 5 दिवसामध्ये प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचले आणि मतदारांचा भरघोस पाठिंबा निश्चितच या महाविकास आघाडीच्या सर्व पॅनलला राहील। त्यांचा विश्वास हा आदरणीय अद्वय आबा हिरेंवर आहे। या स्पष्टतेने सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावरती जर पाहत असाल तर आमचे सर्व जे उमेदवार ज्यांनी फॉर्म भरले ते आज सर्व आनंदी दिसत आहेत। याचा अर्थ जनमताचा पाठिंबा या सर्व उमेदवारांना आहे। निश्चितच ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे सर्व उमेदवार बहुमताने निवडतील आणि एकही उमेदवार पडणार नाही याची निश्चितच बदार खात्री देत आहेत आणि त्या दिवशी निश्चित आपले पावलं पडतील। आपण सर्वांना आला त्या मुद्दा स्वागत करतो। 2 दिवसापूर्वी कारगरमध्ये जे शिवसी सैनिकांच्या बाबतीमध्ये घडलं त्या सगळ्या हुतात्म्यांना महाविकास आघाडीच्या वतीनं युद्धाची पॅनल मागच्यावेळी आपण दरबार भाऊसाहेब पॅनल या नावाने दिलं होतं। अतिशय चांगलं मतदान आपल्याला पडलं। 9 जागा 18 पैकी आपण विजयी केल्या होत्या आणि उर्वरित ज्या जागा होत्या त्या 3 पॅनलनी जी मतं घेतली त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे युक्त मिळालो। येणाऱ्या काळामध्ये यावेळेस 2 पॅनल आहेत आणि निश्चितपणानं महाविकास आघाडीचे सगळे मतदार एकत्र आहेत, एका ताकदीने आम्ही सगळेजण लढणार आहोत आणि त्यामुळे सर्वच्या सर्व जागा या निवडून येतील या संबंधीची माझ्या मनामध्ये खात्री आहे। म्हणजे पॅनल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या महाविकास आघाडीकडे पुरस्कृत आहे। त्या पॅनलची घोषणा मी करतो आहे। सोसायटीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी ज्या 7 जागा आहेत त्या ठिकाणी मी स्वतः उमेदवारी करतो आहे। माझ्यावर त्या ठिकाणी सुभाष बिरा सूर्यवंशी परिचय करून द्या त्यांचा। रवींद्र गोरख मोरे उमेदवार आहेत। विनोद गुलाबराव चव्हाण उमेदवार आहेत। संदीप अशोक पवार उमेदवार आहेत। राजेंद्र तुकाराम पवार आणि रंजन निंबा इगळे यांना उमेदवारी दिलेली आहे। जो आपला ओबीसी गट आहे त्या ओबीसी गटामधनं युवराज विठ्ठल गोलाई एनटी राखीव गटामधनं नंदलाल शिरोळे सोसायटीमध्ये महिला गटातनं मीनाक्षी अनिल देवरे देवरेताई नमस्कार नमस्कार आणि भारती विनोद बोरसे ग्रामपंचायत सर्वसाधारण 2 जागा आहेत याच्यामध्ये रत्ना प्रवीण पगार रवींद्र काळू सूर्यवंशी आर्थिक दुर्बल घटक मध्ये रवींद्र भगवान निकम आणि एससी एसटी राखीव गटामध्ये अरुणाताई संजय सोरस्कर असे शेतकरी गटातल्या 15 उमेदवारांची घोषणा मी केलेली आहे। व्यापारी आणि हमाल जो गट आहे याच्यामध्ये पूर्णपणानं व्यापाऱ्यांना आणि हमालांना आम्ही स्वातंत्र्य देतो आहोत। जे योग्य रीतीनं त्या ठिकाणी उमेदवारी करतील त्यांना खेळदार काळात पाठिंबा जाहीर त्या ठिकाणी अधिकृतपणानं पॅनलकडनं कुठले उमेदवार नसतात। संधी देण्याचे प्रयत्न या पॅनलच्या निमित्तानं केलाय आणि जे उमेदवार आहेत त्यात माझ्या व्यतिरिक्त कुठलाही उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक या आधी झालेला नाही त्यामुळे सगळ्या नवीन प्लेयरांना संधी आम्ही देतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करायचं धोरण जे मागच्या पंचवार्षिकला आम्ही आखलो होतो आणि जे सभागृहामध्ये काम करताना आम्ही करू शकलो नाही ते निश्चितपणानं आम्ही करू। स्वतंत्रपणानं मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही मालेगाव शहराच्या बाहेर उभी राहावी आणि मालेगाव शहरामध्ये बाजार समिती चालवताना ज्या प्रचंड अडचणी येतात त्या शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये मोकळी जागा शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून एक नवीन मार्केट कमिटी उभारण्याचं काम येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या पॅनलच्या माध्यमात तुमचे काही प्रश्न असतील उमेदवार पॅनलच्या तर्फे नाही योग्य उमेदवारांना पाठिंबा देऊ सुरुवातीची संकल्पना अशी आहे की आपण जर बाकीच्या ठिकाणी मार्केट कमिटी पाहतो शहराच्या बाहेर आहे मालेगावची मार्केट कमिटी शहरात आल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी होतात आणि जितक्या मोठ्या स्वरूपाची मार्केट कमिटी उभारली पाहिजे तेवढी आपली नाही पण मालेगाव शहरापासून थोड्या अंतरावर हायवेला मोठी जागा घेऊ आणि त्या ठिकाणी नव्यानं मार्केट कमिटी उभी करायची अशी संकल्पना पाहिजे। जसं जसं प्रचार सुरू होईल तसं तसं तुम्ही लक्ष दिलं आज सगळ्यावेळेस आम्ही पहिली सभा जिल्ह्याला घेतो आहोत सर्वाधिक जागा तुम्हाला मिळाल्या महाराष्ट्र सत्तेचं राजकारण तुम्हाला करता आलं नाही किंवा जमलं नसावं किंवा ते काय असेल तर या संदर्भात विरोधक सत्तेवर होते दीर्घकाळ किंवा 2 वेळा तर असे काय मुद्दे आहेत मागच्या सत्ता काळात की शेतकरी हिताचे चुकीचे निर्णय घेतले असं काय तुमच्याकडे सांगायला असे भरपूर मुद्दे आहेत आणि बोलणार आहात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा चांगल्या पद्धतीने सांगड करून शेतकऱ्यांना जो होणारा मार्केट तेवढीमध्ये त्रास आहे तो कसा कमी करता येईल व्यापाऱ्यांना अधिकच्या सुविधा कशा देता येईल आणि शासनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबवल्या पाहिजे ज्याचा लाभ काही विशिष्ट शेतकऱ्यांना दिला जातो तो सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवला जाईल या दृष्टिकोनात काम कारण आहे
आपण पाहिलं असेल की उद्धव साहेब सरकार देशाच्या पहिल्या 5 क्रमांकाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काम करणारा माणूस काम करत असताना काही विशेष आमिषासाठी 40 फुटले, कोणी मुख्यमंत्री झाले, कोणी मंत्री झाले, तसं आमच्याकडे काही गद्दार असतात ते काही आमिषासाठी फुटतात, त्याला राजकारण हे चालू असतं. आता ठोक बजावून घेतले का? आता ठोक बजावून घेतले का? मागच्या वेळेला अनेक नेत्यांना सोबत घेऊन आणि विविध नेत्यांच्या माध्यमातून उमेदवार आम्ही स्वीकारले होते. यावेळेला जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे माझ्याबरोबर पिढ्यान पिढ्या काम करणारे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. याच्यामुळे कोणीही दुसऱ्या नेत्याच्या माध्यमातून आलेला कार्यकर्ता नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे अनेक वर्ष माझ्याबरोबर प्रामाणिक राहिलेले आहेत. भविष्यातील तुमच्याकडे सोसायटीला प्रत्येक वेळा पॅनल प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटून चर्चा करून त्याच्या